अहमदनगर मनमाड रोड वरील मृत्यूचा तांडव थांबणार कधी? अहमदनगर मनमाड रोडची दुर्दशा प्रचंड कठीण झाली आहे. अक्षरशः नागरिकांना पायी चालणं किंवा वाहन चालणं सुद्धा अत्यंत कठीण झाले. गेली 2 ते 3 महिन्यांपासून आधार न्यूज याचा पाठपुरावा करत आहेत, मात्र वेळोवेळी प्रशासन हे चुकवेगिर करत कुठे माती टाकते तर कुठे खडी टाकते. अर्धवट काम करून आसपास राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा सुद्धा त्रास आता ते देत आहे. त्यामुळे आता वाहनांचं प्रचंड नुकसान होत आहे. एकीकडे डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये वाहनं 1-1 किलोमीटर अंतर चालण्यासाठी तासून तास रांगा लावत लागतात. अनेक नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासन आणखी किती नागरिकांचा जीव घेणार आणि किती आर्थिक नुकसान करणं हे पाहणं गरजेचं आहे. याचा आढावा घेतलाय अहमदनगरहून आमचे प्रतिनिधी अमोल डोळसेनी. अमोल, तिथली नेमकी काय परिस्थिती आणि प्रवाशांचं वाहतूक चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया आपण सविस्तर. नमस्कार, बिनधास्त बेधडक आधार न्यूज मध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आपण आलो आहोत नगर मनमाड महामार्गावरती श्रीविनायक तालुका नगर येथे. आपण बघू शकता नगर मनमाड महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. येथे सर्व प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अक्षरशः येथे दररोज अपघात होतात, परंतु सदर प्रसारण कसल्या प्रकारची कारवाई व येथे काही कसल्या प्रकारचे खड्डे बुजवण्याचं काम अद्यापही आपल्याला झालेलं दिसून येत नाही. तरी आपण अधिक माहितीसाठी प्रवासी यांच्याशी चर्चा करत आहोत व प्रवाशांना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो प्रवास करताना ते जाणून घेऊयात प्रवाश यांच्याकडून. वाहनधारक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी अधिक माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, आधार न्यूज मध्ये खड्डे काय जीव घ्यायचे खड्डे राहून आलेलो आहे नगरला चाललोय. हे बघा ना, एक खड्डे पाहून मला तर पार नाही, माझ्या अंगाला काटा चालतोय, गाडी चालू का नको चालू आज एवढी भीती वाटते मला. खड्डे रस्त्याला जास्त प्रमाणात खड्डे आहेत, काय खड्डे आज खड्डे आहेत ना, मला पार नको नको झालंय, मला असं वाटतं नको. हे मी अर्जित पिल्ले, मी ॲक्च्युली नगरला एक गाडी नवीन शोरूम गाडी घ्यायला आलो होतो, एक ट्रक घेण्यासाठी आलो होतो नगरमध्ये डीलरकडे. तर थ्रूआउट नाशिकला आम्ही गुगलला चेक केलं कोणत्या मार्गाने तिथे जायला पाहिजे, शॉर्टेस्ट आणि चांगला रस्ता हाच दाखवला. आता गुगलला नाव ठेवायचं की रस्त्याच्या याला नाव ठेवायचं हा प्रश्न पडला. मेन म्हणजे सर्व ठिकाणी बघितलं तर विकास होतो आहे, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, पण 1% सुद्धा रस्त्याचा कुठंही चांगल्या पद्धतीने ठिकठिकाव किंवा रखाव नाही आहे. खड्डे आहे, ट्रकसुद्धा बॉडीच्या म्हणजे आम्ही येताना बघतो आमची जी ट्रक आता एवढंच गेली ती ट्रकचे चाकसुद्धा खाली घासायची वेळ आली, म्हणजे मोठ्या ट्रकचे सुद्धा एवढे मोठे खड्डे नवीन ट्रकचे. शासनाबद्दल आता काय, आता मला हे मला वाटतं की राज्य सरकारचं काम आहे का तालुक्या लेवलचं काम आहे, संबंधित विभागाला एवढंच आहे की लोकांना जे गैरसोय होते त्या गैरसोयी फक्त गाडीमध्ये आरामदायी किंवा खड्डे याच्यासाठी नाही आहे, पण लोकांचा जीवसुद्धा याच्यापायी जाऊ शकतो, एवढं रिस्क आहे खड्डे आहेत या रस्त्याला. कमी पासून चाललो आहे तर खूप गाडी आ जाते रस्त्यावरती, खूप खड्डे झालेले आहेत आणि म्हणजे रस्ताच नाही राहिला, पूर्ण खड्ड्यातूनच गाडी चालली. रस्ताच नाही, तुमचं म्हणणं आहे खड्ड्यात पूर्ण खड्डे झाले, रस्ता उपलब्ध नाही. शासनाला काय सांगताय या निमित्तानं? लवकरात लवकर रस्ता सुधारला पाहिजे. नगरवरून मी आता कॉलरला चाललेले आहे. ह्यो रस्त्याची परिस्थिती अशी दयनीय की माणसाला जाणं येणंच मुश्किल होऊन गेलेलं आहे. रस्त्याला खड्डे म्हणजे ते रस्ता आहे का काय हेच कळत नाही. धुळीचा त्रास सगळाच त्रास. शासनाला आम्ही एवढीच विनंती करू का त्यांना हात जोडून विनंती, आमचा रस्ता लवकरात लवकर ठीक करा, चांगला करा. महामार्गावरती आहोत, आपण बघू शकतात कशा प्रकारचे खड्डे आहेत इथे, प्रवाशांना कशा प्रकारची अडचण येते वाहन चालवताना बघू शकता खड्ड्याची, रस्त्याची पाहणी. इकडे मागे बघा किती खड्डे आहेत, याप्रमाणे गाडींचं धुळींचं इथे साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना अतिशय संसर्गाचा आजार होण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासन अद्याप कसल्या प्रकारची कारवाई करत नाही. या ठिकाणी बघू शकता रस्त्यावरती पाणी आहे, या ठिकाणी बघा हे खड्ड्याचं साम्राज्य, हे बघा पाणी इथे बघा. अशा प्रकारे सर्व प्रवाशांना या रस्त्यावरून कसरत करून प्रवास करावा लागतो आहे. बघू शकता या ठिकाणी पुढं या, या ठिकाणी पाणी आहे, बघू शकता इथेही पाण्याचं साम्राज्य आहे, एकदम अतिशय बिकट परिस्थिती रस्ते झाले, वाहतूक बघा किती हे झालेली आहे.
बघा याप्रमाणे रस्त्याची बिकट झालेली परिस्थिती आपण बघू शकता। आधार न्यूजनी या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। होईल जावा होईल, परंतु तुर्तास जलद गतीने किमान खड्डे तरी बुजावावेत अशीच एक माफक अपेक्षा किंवा मागणी प्रवाशांकडून होत आहे। तरी संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करत आहे, सर्व प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।